नमस्कार मित्रांनो, आत्ताच तुम्ही जी स्लाईड बघताय ना, त्याच्यावर तुम्हाला असं वाटेल की हे सगळे आमचे हॉस्पिटल्स आहेत. पण माझ्यासाठी मात्र ही एक शाळा आहे जिथे मी सतत शिकत राहतो. त्या नेहमीच्या प्रमाणे पाठशाळा नाही आहेत. हा मला या हॉस्पिटल चालू करून आज 25 वर्षे झाली. पण शिकताना MBBS किंवा MS होताना हा एक नेहमी प्रश्न पडायचा आणि तो म्हणजे जाने क्या ढूंढता है मेरा दिल तुझको क्या चाहिए जिंदगी. हा बरोबर आहे. आपल्याला आपण हे जो अभ्यास करतो तो कशासाठी हे सगळं करतो. MBBS होताना पहिल्यांदा तर खरं पाहिलं असता मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेताना आई बाबा म्हणायचे, बेटा अभ्यास कर, अभ्यास कर. कारण काय तर मेडिकलला ॲडमिशन मिळाली पाहिजे, मेडिकलला ॲडमिशन मिळाली पाहिजे. आणि मेडिकलला ॲडमिशन मिळाल्यावर पुन्हा अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. का तर पोस्ट ग्रॅज्युएशन मिळालं पाहिजे, जे आपल्या आवडीच्या विषयात मिळालं पाहिजे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेसही पुन्हा अभ्यास कर. कारण काय तर चांगली नोकरी मिळाली पाहिजे, प्रायव्हेट प्रॅक्टिस चांगली चालली पाहिजे. पण हे सगळं करायचं तर कशासाठी? प्रायव्हेट प्रॅक्टिस चांगली चालली तर काय होईल? पैसा मिळेल. पण पैसा मिळाला तर काय होतं? मला चांगलं वाटतं. म्हणजे काय की लोकांनी जर म्हटलं की अरे हो याची प्रॅक्टिस चांगली आहे तर मला चांगलं वाटतं. लोकांनी जर म्हटलं याच्या पैसा पण भरपूर कमवतोय तर मला चांगलं वाटतं. घरच्यांसाठी मी जेव्हा पैसे खर्च करतो तेव्हा मला चांगलं वाटतं की माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत. म्हणजे मला चांगलं वाटतं किंवा वाटावं याच्यासाठी मी सगळ्या काही गोष्टी करतो. म्हणजे अभ्यास पण करतो ते पुढे चांगलं वाटावं याच्यासाठी. आता मला एक प्रश्न पडला, नाही म्हटलं हे लॉजिक बरोबर नाही आहे. मी माझ्या बायकोला सिनेमाला घेऊन गेलो. मला बिलकुल आवडत नव्हतं त्या दिवशी, पण तरीही घेऊन गेलो कारण तिला चांगलं वाटलं पाहिजे म्हणून. म्हणजे तिच्यासाठी केलं आहे, माझ्यासाठी नाही. पण जास्त खोलवर विचार केला ना मित्रांनो, तर माझ्या लक्षात आलं की तिला जेव्हा चांगलं वाटतं तेव्हा मला पण बरं वाटेल यासाठी मी ते केलं. माझ्या मुलाला मी शिकवतो त्याच्यासाठी खर्च करतो. का तर तो मुलगा शिकतो तेव्हा मला चांगलं वाटतं. म्हणजे सगळ्या काही गोष्टी मी ज्या करतो ना त्या मला चांगलं वाटावं, पुढे चांगलं वाटावं किंवा कमीत कमी वाईट वाटू नये याच्यासाठीच करतो. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण ज्या ज्या काही करतो त्या सगळ्या पुढे चांगलं वाटावं किंवा चांगलं वाटत राहील याच्यासाठीच करतो. पण मग मी आज अभ्यास करताना कुरकुर का करतो की मलाच करावा लागतो अभ्यास? सगळेजण टी व्ही पाहतात, IPL मॅचेस पाहतात आहे आणि मी एकटा अभ्यास करत बसलो आहे. मग मी ठरवलं की नाही, जर मला चांगलं वाटावं याच्यासाठी जर मी काही सगळं काही करतो आहे तर ते करताना सुद्धा त्याचा आनंद किंवा ते चांगलं वाटावं अशाच रीतीने करेन. अभ्यास करताना कुरकुर करण्यापेक्षा त्याच्यात मन लावण्याचा प्रयत्न करेल आणि चांगलं वाटतच अभ्यास करण्याचा प्रयत्न तरी करेल. मला वाटलं की मला बरंच काही कळलेलं आहे आणि आता मी प्रत्येक काम जे पण करेल ते चांगलं वाटत वाटतच करण्याचा प्रयत्न करेल. माझं डेस्टिनेशन चांगलं वाटणं असं जर असेल तर तो प्रवास जाण्याचा जो आहे तो सुद्धा आनंदमय व्हावा, चांगला व्हावा असाच माझा प्रयत्न राहील. मला वाटलं की मला बरंच काही कळलेलं आहे. आता हा आनंद मिळावा याच्यासाठी सगळं करत असताना
आपण हे पण पाहिलं की तो मिळवण्यासाठी एक आपल्याला प्रयत्नशील राहावं लागेल. पण त्याचसोबत मला एक वेळ ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो तेव्हाची गोष्ट सांगू इच्छितो मी, की तिथे ट्रॉलीवर दोन इन्स्ट्रुमेंट्स नव्हते. आता ते दोन इन्स्ट्रुमेंट्स नव्हते असं म्हटल्याबरोबर मला खूप राग आला की इतक्या वर्षापासून आपण ऑपरेशन करतो आहे, आपल्याला माहिती आहे की या इन्स्ट्रुमेंट्सची आवश्यकता आहे. मी नेहमीच सांगतो की पूर्णपणे सगळं व्यवस्थित तयारी असायला पाहिजे. इतक्या वर्षापासून यांना सांगतो आहे, शिकवतो आहे, तरीही तेच का होतं. मला खूप राग आला आणि तो राग इतका वेळ होता की मी पुढे सगळ्यांना वर ओरडत होतो आणि ते काम करताना त्याचा आनंद घ्यावा असं जरी मला समजलं होतं तरी मी पूर्णपणे रागातच ऑपरेशन्स केले. अर्थात थोडा प्रयत्न केला कमी करण्याचा, पण तरीही पूर्णपणे राग गेलाच नाही. मला कळे ना की मला तर सगळं कळलेलं होतं तरी असं का झालं. मग माझ्या मित्रांनी सांगितलं, जे एक सायकॉलॉजिस्ट आहे, जो एक उदाहरण खूप चांगलं होतं. मला एक वेळ काय झालं की स्विमिंग करता येत नाही मला, म्हणजे पोहता येत नाही. म्हणून मग मी काय केलं, एक लायब्ररीत गेलो, पोहावे कसे किंवा हाऊ टू स्विम असं एक पुस्तक घेतलं. आता हे पुस्तक पूर्णपणे वाचून घेतलं, त्याच्यातले कन्सेप्ट्स पण मी समजावून घेतले. आणि ते कन्सेप्ट समजावून घेतल्यावर मला, जर कोणी माझी परीक्षा घेतली असती ना, रिटन थेअरी, तर 100 पैकी 100 मार्क मिळाले असते. जर कोणी मला व्हायवा ओसे माझा घेतला असता किंवा ओरल एक्झामिनेशन घेतली असती तर पुन्हा 100 पैकी 100 मार्क मिळाले असते. म्हणून मग मी काय केलं की 20 फूट खोल पाण्यात उडी मारली. तर आता काय होईल, दुसरं पुस्तक वाचायला सुद्धा मी वरती येणार नाही. माझी गफलत कुठे झाली, मला त्याचं ज्ञान होतं पण सराव नव्हता, प्रॅक्टिस नव्हती. आणि पोहणे हे कसब आहे, कौशल्य आहे, स्किल आहे, आणि ते प्रॅक्टिस किंवा सरावानेच येऊ शकतं. तसंच आनंद टिपणे, आनंद वेचणे, प्रत्येक कामातला आनंद घेता येणे हे सुद्धा एक कसब आहे, कौशल्य आहे, स्किल आहे, आणि ते प्रॅक्टिसनी सरावानेच येणार आहे. आणि याची प्रॅक्टिस अशी 1-2 दिवसाची नाही लागत हां, याची प्रॅक्टिस ही सातत्याने लागते आपल्याला. आणि आपल्याला सतत स्वतः इम्प्रूव्हमेंट्स करत राहावी लागते. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार, आशाएं तूफानों को चीर के, मंजिलों को छीन ले, मला असं वाटलं की हां आता माझा हा मोठा प्रश्न नेहमीसाठी सुटलेला आहे आणि मला ही प्रॅक्टिस नेहमी करावी लागणार आहे. एक वेळ माझा मुलगा 10वीत आहे, तो आला आणि म्हणाला, बाबा तुम्ही म्हणता नेहमी